नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे। मित्रांनो, वाढीवरच्या स्टोरीजच्या नवीन व्हिडिओचं शूटिंग आज कंप्लीट झालेलं आहे, लवकरच येईल व्हिडिओ। तर मग आज आम्ही सगळे शूटिंग मध्ये असणारे सगळे जेवायला चाललोय हॉटेलवरती। मी श्रेयस शिंदे म्हणजे शिर्या, विजय ठोंबरे विजोप्पा आणि प्रसाद राजमानी म्हणजे कर्ण अर्जुन मध्ये माचा रोल केलाय ना तो प्रसाद राजमानी। तर मग चला जाऊया। एक मिनिट, शिर्या आलाय। शिर्या काय खाणार हॉटेलवर गेलं? चिकन। चिकन मसाला का फ्राय? मसाला। दाड गेला का? मसाला शिवाय जमतच नाही म्हणतो। नाही मारून लागा विषय हंड केलास। कुठला मारलास? मग बरोबर पावडर लावलीस का? नाही, आपण नुसती पावडर लावत नसतोय। मग घेऊन येत तू? अरे वा वा वा, शिरेश राव फोडा, मला पण द्यावायच। लाव कस, तिथं कोण आलं असलं तर बरं पडतंय जरा। जमलं तर जमल। आणि सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, सैराट मध्ये माझी आरची आहे, कुणी सुद्धा लाईन मारायचं नाहीतर मर्डर। चला भेटतो हॉटेलवर। चला जाऊया। इजूभाऊ बाहेर येऊन हॉल मध्ये बसले असं कळलं म्हणून म्हटलं इजूभाऊ पण दाखवूया। गडे एवढा वाट बघत बसलाय चिकन शिवायला, किती घाय झाले चिकन खायची। अरे वा वा वा, काय खाणार आहेस तू बाबा? चिकन मसाला। मसाला फ्राय आवडत नाही? फ्राय नाही खायला, तळेला आवडत नाही। भजी खातोस का? भजी खातो। रोटे किती खाणार? रोटे 100 दीडशे। हा बर, तुझ्या वाटतय पण 10 काही खातील असं नाही। बघूया आता गेलं नाही। चला दुसऱ्या ऍक्टर प्रसाद राजमानी तिथं हॉटेलवर गेले, तयारी करायला लागली ती काय काय जाव्या। मग डायरेक्ट हॉटेलवर तुम्ही मला 4 वेळा सांगते जाव्या हॉटेलवर। हॉटेलवर अजून इथं जाय जाव्या। चला तर आता आम्ही इथं पोचलेलो आहे हॉटेलवरती। आता प्रसाद राजमानी यांच्या मित्राचं हॉटेल आहे, ते थोडक्यात सांगतील हॉटेलबद्दल। नमस्कार, आपण वाटेगाव तू चांदली रोड बांबोडे फाटा आहे, तिथं शिवकृपा म्हणून हॉटेल आहे। एकदम उत्कृष्ट जेवण आपल्या मित्राचं आहे, ह्या रोडला नक्की आलं तर एकदा अवश्य भेट द्या। मित्रांनो, आता आलोय आपण किचन मध्ये। हे मामा आहेत। मामा नाव काय तुमचं? माझं नाव हनुमंत भिसे। हनुमंत भिसे मामा एकदम जबरदस्त रोट्या मारतात बघा, स्पीड पण एकदम जबरदस्त आहे त्यांचं। गाव कुठलं तुमचं मामा? इस्लामपूर। इस्लामपूरचे आहेत मामा, आमच्या गावापासून 20 किलोमीटर वरती आहे इस्लामपूर। इस्लामपूरचे आहेत मामा, एकदम जबरदस्त रोटी असते त्यांच्याची। कधी आला इकडं तर नक्की या हॉटेलला भेट द्या, जबरदस्त जेवण असते। रोटी तयार झाली आहे बघा। मित्रांनो, अशा तऱ्हेने जेवण आलेलं आहे। सगळ्यात भुकेलेला माणूस बकासूर। बकासूर लय उशीर झाला, वाट बघत होता कधी येतं जेवण, कधी येतं। या 100 रोट्या खाणार आहे मेज बर का? या भावाला ताट आलेला नाही, ताट आलेला नाही, चेहरा पडलाय भावा, चेहरा पडलाय पाहिजे काय? रड नको रड नको, येतं येतंय मस्त एकदम झणझणीत तांबडा पांढरा रस्सा। सगळ्यांनी चिकन मसाला घेतले पण एकच भावा तेवढा अंडा केली। अंडा मसाला, अंडा मसाला। किती भूक आलाय, लिंबू बिंबू पिळून काय हळू का भूका लागले ते। या जेवा, या सगळ्यांनी जेवायला या, जेवतो भूक लागल्या।